बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशीची शिक्षा झाली असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आणि त्यावरून उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. नेमका काय आहे हा वाद, बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. बलात्काराच्या आरोपीला 2 महिन्यात फाशी. 2 महिने केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. कुणाला फाशी दिली, एसआयटी चौकशी करा. त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा. फाशीवरून मुख्यमंत्री विरोधकांमध्ये जुंपली. बलात्काराच्या आरोपीला अवघ्या 2 महिन्यात फासावर लटकवल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रत्नागिरीच्या भर सभेत केला. मुख्यमंत्र्यांचा हाच व्हिडिओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी ट्विट केला. 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं. स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिने केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले. 2 महिन्यात नेमकी कुणाला फाशी दिली याची एसआयटी नेमून चौकशी करा असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तर मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवत असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली. ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा. त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिली गेले ते सुद्धा एक संशोधन करा. त्यांनी स्वतः केलेला ट्वीट तो डिलीट करावा लागला. म्हणजेच हे सरकार स्वतःच्या खुर्चीसाठी, सत्तेसाठी, अपयश स्वतःच लपण्यासाठी, लपवण्यासाठी हे अशा प्रकारचं. फाशीवरून विरोधकांनी हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पलटवार केला. मावळमधील बलात्काराच्या घटनेत तेजस दळवी नावाच्या आरोपीला फाशी झाल्याचा दाखलाच त्यांनी कोल्हापूरच्या सभेत दिला. मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा हा भाऊ आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल-मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली. फाशीची सजा झाली, पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली. त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे. राज्यात महिला आणि मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या. बदलापूरच्या घटनेतील आरोपीला तत्काळ फाशी द्या अशी आग्रही मागणी बदलापूरकरांनी केली. अशा नराधमांवर तातडीनं कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशीच महाराष्ट्राची संतप्त जनभावना. त्यामुळे फाशी सारख्या घटनांवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण करणं नेत्यांनी टाळायला हवं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.